हॅलो नमस्कार मंडळी मी उर्मिला निंबाळकर आणि तुम्ही ऐकताय स्टोरीटेल कट्टा सॅटरडे संडे मजा करण्यासाठीचं जे आहे ना आपलं तो कट्टा आणि तिथे तुम्ही आलेला आहात आवर्जून त्याबद्दल मी आधी तुमच्या सगळ्यांचं मनापासून थँक्यू म्हणते आणि माझ्या विनोदाची पातळी बघून स्टोरीटेल मराठीनं मला एक जरा वेगळंच काम दिलेलं आहे आणि मला आज गंभीरच होता नाही येणार आहे कारण विषय इतका चावट आहे ना म्हणजे म्हणजे त्यांना कळलेलंच आहे की मी आंबट छौकीने त्याच्यामुळे हे असे जे विषय येस स्टुडिओमध्ये आज सेक्सॉलॉजिस्ट आहेत येस ओके हे इतकं कमाले ना मुळात मला नव्हतंच व्हायचं ऍक्टर माझं हेच ड्रीम होतं की मला मोठेपणी काय व्हायचं आहे तुला तर मला सेक्सॉलॉजिस्ट व्हायचं आहे असं मला जर सांगितलं असतं ना कोणीतरी तर इतकं म्हणजे मला तर एकतर घरच्यांनी हे जे काही ह्याच्या डोक्यातच एक तर फरक झालेला आहे किंवा काहीतरी ही अतिशय चावट एक नॉटी प्रकरण होतं आहे हे सगळं तर हे असं नाही तर तू गप गुमान काय व्हायचं आहे तर एक दाताचा डॉक्टर हार्टचा डॉक्टर इंजिनियर वगैरे असं आहे इतकं एक्साइटिंग आणि कमाल काम आहे ना या डॉक्टरांचं आणि ते आज आपल्याला स्टुडिओमध्ये लाभलेले आहेत आणि माझा एक मित्र आहे येस कसं आहे माहिती का सेक्सोलॉजिस्ट कडून ही जी सगळी चावट उत्तरं आहेत हां जी आपल्या सगळ्यांना उगाच असं वाटत असतं आपल्याला आधीच माहितीयेत तरी सुद्धा त्यांच्याकडून गप्पा काढून घेण्यासाठी एक जे पॉडकास्ट केलेलं आहे आणि ते स्टोरीटेल ॲपवरती अवेलेबल आहे सेक्सवर बोल बिनधास्त आणि अशाच बिनधास्त गप्पा मारण्यासाठी समर्थक असा एक माणूस निवडलेला आहे स्टोरीटेलनं तो म्हणजे निरंजन मेढेकर दोघांचं मी स्टुडिओमध्ये स्वागत करते डॉक्टर प्रसन्न गदरे येस yes, आणि निरंजन येस तुम्हा सगळ्यांचं मनापासून मी स्वागत करते मला इतकं मस्त वाटतं ना आणि खूपच सॉरी जर काही असे जरा प्रश्न जर आले माझ्याकडून की ते जरा उर्मिला तर थोडस सा मला सांभाळून घ्या आणि माझी इच्छा आहे की मला नका तुम्ही लिमिटमध्ये आणू तर दसरा आहे म्हणून सीमोल्लंघन करण्यासाठी तुम्हीच जरा उल्लंघन करा आणि त्याची उत्तरं द्या चालतंय आपलं म्हणजे आजच्या एपिसोडला आपण एक ए सर्टिफिकेट देऊन ऍडल्ट <laughs> पॉडकास्ट म्हणलं तरी चालेल <laughs> नक्की येस तर निरंजन माझा पहिला प्रश्न तुला आहे की एक कोथरूड पुण्यामधला जन्म वगैरे अशा पद्धतीचा तू एकतर मेढेकर आहेस आणि त्याच्यात असं एक स्टोरी स्टोरीटेलवरचं पॉडकास्ट तुला प्रोड्यूस करावा असं वाटलं आणि तुला प्रश्न विचारायचे वाटले तेही डायरेक्ट सेक्सवर बोल बिंदास म्हणजे तुला लाच कशी नाही वाटली आणि मोहिनीनं हो कसं म्हणलं <laughs> खरं म्हणजे माझीही फाटलेली जेव्हा <laughs> पहिल्यांदा हा विचार डोक्यात आला आणि स्टोरी टेलकडनं प्रपोजलही आलं की असा पॉडकास्ट करायचं आपल्याला तर सेक्सवर बोलायचं डॉक्टरांशी जरी असलं तरी तरी हे मी ब्लँक झालेलो एका पॉइंटला कारण आपल्याला असं वाटत असत की हा काय विषय म्हणजे अगदी आणि उगाच आपल्याकडे टॅबू पण आहे ना एक्झॅक्टली एक्झॅक्टली लोक कसं ते रिॲक्ट होतील घरचे काय म्हणतील काय म्हणे पालकांनी एक्झॅक्टली एक्झॅक्टली पण मला जेव्हा मी तयारी करायला लागलो विषयाची तेव्हा मला असं जाणवलं की मराठीत या संदर्भातलं ऑथेंटिक साहित्यच नाहीये म्हणजे विठ्ठल प्रभूंची जर काही ठराविक पुस्तकं सोडली बरोबर तर मला तयारी करतानाच जाणवलं की मटेरियलच नाहीये त्यामुळे हा विषय किती ती महत्वाचा आहे अगदी आणि याच्यावर पॉडकास्ट व्हायलाच पाहिजे अगदी अगदी नाही पण मग तुला माझा जो दुसरा प्रश्न आहे तू अतिशय छान पद्धतीनं टाळलास तो म्हणजे मोहिनी काय म्हणाली असं तुला करायचं कळलं विषयांनी मोहिनी घातली त्याच्या वा वा वा, वा। मोहिनी माझी वाईफ आ... ती कायमच मला सपोर्ट करते सगळ्याच बाबतीत आणि जेव्हा मी हा विषय तिच्याशी शेअर केला तेव्हा तीही तेच म्हणली की विषय हा खूप महत्वाचा आहे नाजूक आहे तर तो कुठेही थिल्लरपणाकडे जाणार नाही अगदी बरोबर आहे त्याचं भान ठेवून तो करायला लागेल पण तिला माहिती नव्हतं की भविष्यामध्ये उर्मिला त्याच्यावरती पॉडकास्ट घेऊन ते काय वाढून ठेवलं तिला माहिती नव्हतं बिचारीला खरंय पण मग मला आता येस आज आपल्याकडे आलेले आहेत माझ्याकडे इतके प्रश्न आहेत ना पण आय एम शुअर की त्याची सगळी उत्तरं या पॉडकास्टमधून मित्रमैत्रिणींना तुम्हाला पण मिळणार नाही आहेत त्यासाठीच आपण स्टोरी टेल ॲप हे डाउनलोड करा आणि सेक्सवर बोलबिंदास्त हे सगळे प्रश्न जे डॉक्टरांना मी या अर्ध्या तासात नाही विचारू शकत ते तिथे निरंजननं विचारलेले आहेत आणि म्हणूनच ते पॉडकास्ट ऐकाड किंवा म्हणजे नाही का म्हणजे शांतपणे ते सगळे उत्तर मिळवण्यासाठी का होईना तुम्ही आता ते ॲप डाउनलोड कराच तर डॉक्टरांना मला पहिला प्रश्न आहे की असं मग जे मी म्हंटल की प्रत्येकाला मोठेपणे काय काय व्हायचं असतं तर तुम्ही इतकं कमाल प्रोफेशन जे काही निवडलंय ना सेक्सॉजिस्ट तुम्ही पहिल्यांदा घरी सांगितल्यानंतर घरच्यांनी काय रिॲक्ट केलं घरच्यांनी रिॲक्ट केलं म्हणजे आई वडिलांनी ऍक्च्युली तर ते खुश झाले गमतीचा भाग असा आहे कारण अप्रतिम आधुनिक विचारांचे आई वडील अगदी अगदी ह्याचं कारण असं तसं झालं कारण की माझे आईबाबा या बाबतीमध्ये खूप ओपन डिस्कशन माझ्याशी करायचे मी लहान असताना आणि मला अजूनही आठवत आहे की मी चौथी मध्ये असताना माझ्या आईबाबांनी एक, एक पुस्तक दिलं होतं युअर बॉडी म्हणून क्या बात आणि त्या पुस्तकामध्ये या विषयाची सायंटिफिक माहिती दिलेली होती आणि मग तिथून ही प्रेरणा मिळाली मिला, इंटरेस्टिंग वाटायला लागलं अगदी इंटरेस्टिंग वाटायला लागलं आणि मग एमबीबीएस नंतर काय झालं की मी स्किन विडी मध्ये स्पेशलायझेशन केलं तर मस्तपैकी काय त्याच्यामध्ये इमर्जन्सी नसते अर्जन्सी असू शकते मग मा गोष्टी करता येतात आपल्याला आणि मग त्याच्यातनं ते दोन फाटे येतात की विडी म्हणजे गुप्तरोग त्यातनं सेक्शुअल मेडिसिन निर्माण झालं किंवा मी त्याच्यात पुढे घुसलो असं म्हणता येईल आणि स्किन मधनं कॉस्मेटॉलॉजी आणि मग मनामध्ये असा विचार आला की लोकांना अंतर सौंदर्य आणि बाह्य सौंदर्य असं दोन छान करायला मदत करूया नाही का तिसरं एक कारण असं होतं की यस म्हणजे मला या बाबतीमध्ये खूप एक कुतूहल होत हा एक तसा म्हटलं तर मिस्टिक सब्जेक्ट आहे खूप वलय आहे त्याच्या भोवती गह, गहन आहे हा सब्जेक्ट आणि त्याच काळामध्ये म्हणजे समवेअर अराउंड नाईन्टीन नाईन्टी टू नाईन्टीन नाईन्टी थ्रीच्या पुढे एचआयचं युग सुरू झालं होतं त्याची मुळ ह्याच्यामध्ये होती तर मग एखादा माणूस जेव्हा सेक्स मध्ये सेटिस्फाईड नसतो तेव्हा याच्यात या बाकी या बाकी पुढच्या पुढच्या गोष्टी होत जातात बरोबर तर मग सगळेच गैरसमज समाजामध्ये पसरायला सुरुवात हा अगदी सगळे गैरसमज सुरू होतात आणि एक मला अजून एक केस आठवते बरं का म्हणजे माझी जी, जी पहिली केस होती ना तर आणि पहिला पेशंट पहिलं काय वाटलेलं तुम्हाला आणि माझं हा मी ते येऊ न सांगतो ना, ना पुढे इंटरेस्टिंग okay. <laughs> <is> <laughs> तर तो आणि मला याविषयी खूप इंटरेस्ट म्हणजे एक, एक कुतूहल ज्ञानाच्या दृष्टीनं असायचंच मग तो पेशंट मला त्यांनी सांगितलं म्हणजे त्याला गुप्तरोग झाला होता आणि सडनली स्टार्टेड टॉकिंग विथ मी असं की ते डॉक्टर काय की ऑफिसमध्ये मी गेलो होतो मग माझी एक कलीग होती आम्हाला मा ओव्हर मुळे उशीर झाला मग मी तिला पोचवलं मग मा ती मला वरती घेऊन गेली मग मा तिने मला एक कॉफी ऑफ ओफ, ऑफर केली आणि नंतर मग पुढच्या 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 गोष्टी झाल्या आणि मग त्यातनं मग काय झालं वगैरे असं करत, करता करता या सगळ्या काय म्हणतात सेक्शुअल मेडिसिनचा तो प्रवास सुरू झाला बरोबर आणि मग मी नक्की असं म्हणेन की तू मग जे म्हणलीस की आपला हा पॉडकास्ट ऐकल्यानंतर गंमत अशी होणार आहे की सेक्स हात चावट असं म्हणण्यापेक्षा सेक्स चा वट आहे बर का असं लोकांच्या लक्षात येईल आणि मग ते सेक्सॉलॉजिस्ट बर काय सेक्सॉजिस्ट असं म्हणाले तो प्रश्न की पहिल्या पेशाच्या वेळेला लग्न झालेलं आहे तर मग मगर जस्ट या आय वॉज नॉट मॅरिड ऍट दॅट टाइम आणि अरे काय माझी जी बायको Uh, वैजयंती uh, ती ऑफिस्ट आहे बट शी इज ऑल्सो व्हेरी काय म्हणतात याच्या गोष्टीसाठी मला सपोर्ट करत असते की गो अँड पेशंट कारण की समाजामध्ये याची आज आणि पूर्वी सुद्धा आज अत्यंत गरज आहे हेल्दी सेक्शुअल नॉलेज खूपच गरजेचं आहे खूपच नाही आणि हेल्दी सेक्शुअल नॉलेज वरून मला एकदम आठवलं की निरंजन पहिलं पॉन कधी पाहिलेलं असतो <laughs> कारण आपल्या आयुष्यात दुर्दैवानं हो। सेक्स नॉलेज हे डब्ल्यू 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 आणि कुठला तरी एक एक्स किंवा दोन एक्स किंवा तीन एक्स सुद्धा असंच सुरू होतं दुर्दैवानं अतिशय हो। अनफॉर्च्युनेट आहे आणि आम शोर तू पण मराठी माध्यमातलं निरंजन कोणत्या शाळेत होत तू आता शाळेचं नाव मोठं करू हा एम आय मध्ये होत का बरं आणि मग तू मी कधी नाही विचारणार पण कारण की आपल्याला अजूनही संसारी आणि पुण्यात राहायचे आणि समाजात राहायचे पण तू आ, तुला साधारण आठवत आहे का की तुझा त्याचा इम्पॅक्ट कसा झालेला तुझ्यावरती कारण मी माझी पहिल्यांदा पॉन पाहिल्याची स्टोरी सांगू शकते <laughs> इम्पॅक्ट ऑब्विसली खूप विअर्ड होता कारण ज्या गोष्टी काय बघणार आहे हे जरी exactly, right? yes. माहिती exactly. असलं <laughs> तरी ते इतकं अंगावर येतं आपल्या एक्झॅक्टली आय नो राईट खूपच म्हणजे धक्काच बसत त्यानं म्हणजे गंमत माहितीये का की आपल्याला असं हे वाटत अर्थात ते आपण कधीतरी पॉन चे प्रोज अँड कॉन्स वगैरे वगैरे ते कधीतरी बोलूच पण मला जर का विचारलं ना तर माझं सेक्स एज्युकेशन इन अ सायंटिफिक सेन्स हे मी पहिली मध्ये आणि दुसरी मध्ये असताना झालं wow. तर त्याच्यामुळे मनामध्ये असा खरं काही विचार नाही ठेवायला पाहिजे किंवा अर्ली एक्सपोजर तर मग ह्या विषयाचं तर मग तुम्ही काहीतरी वाम मार्गाला जाल किंवा कुठेतरी वाईट होईल असं अजिबात नाहीये exactly. असं नक्कीच म्हटलं उलट बघा ना तुमच्या समोर एक सेक्सोलॉजिस्ट आणि एक एमबीबीएस जो बीजे मेडिकल कॉलेजमधून झालेला आहे तोच आज तुमच्याशी वार्तालाप साधतोय छान आहे ऑन हाउ यू टेक इट यू नो पॉझिटिव्ह ऍटिट्यूड टुवर्ड्स द सब्जेक्ट आणि हे मला खरच असं वाटतंय त्या निमित्ताने म्हणजे जोक सपाट की आपण याच्याविषयी विनोद करत आहोत कारण की त्याला आपल्या समाजामध्ये त्याला खूप असं आंबट आणि छान आणि चावट आणि मज्जा करताय वगैरे सगळ्याच्या गोष्टी जोडल्या गेलेल्या आहेत की किंवा के गेम केलास काय विड वॉट त्याच्याविषयीचे इतक्या कॉन्सेप्ट आहेत इतके नाव आहेत त्याला म्हणजे वी सेक्स तू yes. your... एक मैत्रिणी दुसऱ्या मैत्रिणीला ऑफकोर्स आता बऱ्याचदा पालक नाहीत विचारू शकत किंवा बऱ्याचदा मोकळेपणानं अगदीच तुम्ही नाही बोलू शकत पण जे आपल्या आपतेष्ट आहेत जे आपल्या खूप क्लोज आहेत नहीं ते माला तेचे गम्मत माला ती सुद्धा हा प्रश्न नाही विचारू शकत याचा मला खूप वाईट गंमत सांगतो तुला इन्सिडेंटली मला माझ्या मुलीनी दोन हजार आठची गोष्ट आहे ते होती ती आज तर सॉरी सा, सा, सहावीमध्ये नाही सहा वर्षाची होती तर मी वैजू आणि माझी मुलगी असा मी लिफ्ट वरनं एका कॉन्डोमिनियम मधनं येत होतो आणि मागे तीन चार लोक जण होती आणि तेव्हा काही महाभाग असतात ते लिहून ठेवतात तर तिने डायरेक्टली असं ते बोर्ड दाखवून मला विचारलं ते बाबा ते एफयूसी म्हणजे काय रे ओ... आणि मग ह्या गोष्टी वरती मी क्षणभर डोळे मिटले दोन हजार आठ सालची गोष्ट हा तर ते आपण कधीतरी नंतर बघू पण सा, सांगण्याचा मुद्दा असा की तेव्हा मी डोळे मिटले जरा म्हंटल सरस्वतीला अगं आता मी माझी सत्व परीक्षा आहे आणि मग मी ऍक्च्युअली उत्तर दिलं वैजुनी पण ऍड केलं आणि तेव्हा माझ्या मनामध्ये क्लिक झाली आयडिया की अरे हे नुसतं मोठ्यांमध्ये नाही पण लहान मुलं जेव्हा तीन वर्षाची होतात आणि तीन वर्षाच्या पुढपासून जेव्हा ते बद्दल ना सेक्स आणि सेक्शुअलिटीबद्दल आपल्या आईवडिलांना पालकांना विचारायला लागतात तेव्हा या विषयीबद्दल बोललंच जात नाही म्हणजे सगळं पुढे जवळचा मित्रमैत्रीण बोलत नाही नवरा बायकोसुद्धा बोलत नाहीत नवरा बायकोना जर का सेक्समध्ये प्रॉब्लेम असेल तर ते त्यांच्या आईवडिलांना सासू सासऱ्यांना सांगत नाहीत इतका टॅबू आहे आणि हा किती मोठा विरोधाभास आहे बघ ना निरंजन आणि उर्मिला की ज्या गोष्टीमध्ये आपला एक्झिस्टन्स आहे ज्याच्यातनं म्हणजे कोणीतरी सेक्स केला म्हणून आज आपण इथे आहोत ही सुंदर दुनिया बघायला मिळालेली आहे ती इतकी छान व्यवस्था आणि करेक्ट अंतर आगे। आगे। शी अंतर प्रेरणा आणि इफ इट इफ इट वुड हॅव बीन बॅड मॅड अँड सॅड नेचर देचर वुडन्टॅव केप्ट इट इफ नेचर इज केप्ट इट मीन्स इट नेचर इज अ व्हेरी ग्रेसफुल इट इज सो नॅचरल इट इज नीडेड आणि तर त्याच्यामध्ये ज्याच्यात आपलं एक्झिस्टन्स आहे त्याविषयीच लोकांना बोलायला तत पप होत कचरतात म्हणजे हा विरोधाभास आहे hmm. आणि मग कुठेतरी पण मात्र बोलायचं असतं म्हणजे सेक्स इज अ पर्सनल अँड युनिव्हर्सल थिंग म्हणजे वपूकडंच एक छान वाक्य बघ hmm. की व्हॉट एव्हर इज पर्सनल इज युनिव्हर्सल अँड व्हॉट एव्हर इज युनिव्हर्सल इज पर्सनल आणि ह्याच विषयी बोलायला आपण अगदीच लागू होतं आणि याच विषय आपण अटकतो हा विरोधाभास आहे खरं तर आणि मग काहीतरी मग त्याचं सब्लिमेशन होत मग लोकांना विनोदच फक्त ह्युमर करायचे असतात ऑफकोर्स ह्युमरचा मोठा भाग हा सेक्सच आहे त्या खूप मोठा भाग पण मग बोलायला सुरुवात करा ना तू जसं आपण हे बिंदास बोलतोय अगदी जास्ती न ठेवता Well, लोकांना yes. <laughs> exactly. हेल, आता अतिशय निर्लज्ज आणि हे नालायक माणसाला असं जरी वाटलं तर आय डोंट केअर आय वुड से इट्स अ हेल्दी निर्लज्जपणा आणि हेल्दी निर्लज्जपणा जरूर असावा आता आपण असं म्हणतोय तसं सेक्स हा फक्त जोक पुरताच मर्यादित राहतो विषय अदरवाईज पूर्ण दाबून टाकला तू बरोबर बोललास त्याच्या मधलं काहीच होत नाही म्हणजे एकतर अतिशय अश्लील चावट आणि लफडे या लेवलला ते जातं दुर्दैवानं मला मी तर आता त्या विषयाकडे पण जात नाहीये की जी भौगोलिक परिस्थिती आहे म्हणजे शहरांमध्ये मेट्रो सिटीजमध्ये तरी थोडी तरी बरी परिस्थिती असं मला वाटतं कारण हे आपण थोडं तरी कुठेतरी तोंड उघडू शकतो अगदी बरोबर तर डॉक्टर त्याच्याविषयी करेक्ट सांगू शकतील पण ग्रामीण भागामध्ये तर कारण की ग्रामीण भागातून मी आलेले आहे त्यामुळे मी हे अगदी बिनास्तपणे सांगू शकते की डिफरन्स जाणवतो यु कॅन अप्रिशिएट द डिफरन्स किंवा सैराट सारखी केस खरोखरी झालीय आणि म्हणूनच सिनेमा हा समाजाचा आरसा असं म्हटलं जातं म्हणूनच त्याचे सिनेमे पण होतात कम्प्लिटली ते कधीच फिक्शनल नसतं त्याचा मूळ तो विचार ऍक्च्युअल झालेले केसेस आणि याच्यातून आलेला आहे म्हणून कारण निरंजन इथे आपल्याबरोबर बसलाय तर तो नंतर आता तो रायटर आणि कॉन्टेंट क्रिएटर झालेला आहेस पण तो आधी मूळचा जर्नलिस्ट आहे येस तर तू कुठे कुठे काम केलंयस आणि तुला या संदर्भात कधी कोणी या विषयांवरती बोलताना किंवा असं काही तुझ्या पाहण्यात आलंय का मला तुझ्या आधी बॅकग्राऊंड विचारायचं मी दहा वर्ष गेले मीडिया मध्ये आहे सकाळ महाराष्ट्र टाइम्स मिड डे या मध्ये मी काम केलेलं आहे सो व्हरायटी ऑफ कंटेंट डील मी कायम करत आलेलो आहे त्याच्यामुळे सेक्स वर पण जेव्हा पॉडकास्ट करायचा विषय आला त्या विषय म्हणून कुठलाच मला वर्ज कधीच नव्हता बरोबर त्यामुळे मी या विषयाकडे या काहीतरी शिकायचे आपल्याला आणि जे आपल्याला माहिती नाहीये किंवा लोकांनाही माहिती नाहीये त्याच्याबद्दल काही माहिती नवीन कळू शकते का असा त्यामागचा उद्देश होता त्याच्यामुळे आम्ही सुरुवात पण मास्टर बेशन अगदी बेसिक जे म्हणतो आपण हो। की बाबा हो। जी प्रत्येक माणसाची एक बेसिक इन्स्टिंग हा प्रत्येक मनुष्य करतो स्त्री असो पुरुष असो हो। पण हेही माहिती नाहीये आप आपल्याला म्हणजे आपण या बाबतीत अजूनही मागच्याच शतकांमध्ये कुठेतरी आहोत बऱ्या म्हणजे मला सुद्धा कित्येक गोष्टी मला हे आज मान्य करायला अजिबातच कमीपणा नाही वाटणार की मला मी तुमचं पॉडकास्ट ऐकलं ना निरंजन आणि डॉक्टर तुमचं की मी स्टोरी टेल ऐकत होते आणि मला अजून आठवते की मी प्रवासात होते पुणे मुंबई आणि मला धक्के बसायला लागले कारण की माझं आज लग्न झालेलं आहे माझ्या लग्नाला सहा वर्ष झालेली आहेत आणि आपल्याला उगाच असं वाटतं की आपण एका ठराविक एक वयापर्यंत आलो किंवा मुलींना सुद्धा आपल्याला एक पाळी सुरू झाली किंवा मी जसं म्हटलं की माझं मा पहिल्यांदा पॉन पाहिलं ते फर्ग्युसनमध्ये मध्ये कॉलेजमध्ये असताना मैत्रिणी आणि मग त्या मुली आणि मध्ये टिपिकल काहीतरी पाहिलं जातं तर इतकं इम्मच्योर लेवलला असतं त्याचा इतका मला धक्का बसला की आय रिमेंबर की मला उलटी झालेली त्या दिवशी इतका तो इम्पॅक्ट होतो बिकॉज सगळे खूप फोर्स करतो डिस्गस्ट असं तुला ते झालं त्यातनं एक्झॅक्टली आणि आणि no. मला आय वॉज नॉट रेडी आणि मला फोर्सफुली त्यांनी बसवून हे केलं या निमित्तानं मला सांगायचं की मी अजिबातच हे नाही आणि मी खूप सज्जने बाहेर आहे नाही पण नाही नाही लोकांना माहिती आहे मी अजिबातच सज्जन नाही तर uh, तर कमिंग बॅक टू द पॉईंट की अशा पद्धतीनं इंट्रोड्यूस होणं हे किती वाईट आहे ते, मला त्याच्यामुळे आय ॲक्च्युली एन की तुम्हाला लहानपणीच हे सगळं इतक्या छान गोष्टी आणि मग आणि मग इतकं मस्त ते त्याच्याविषयीचं हेल्दी आणि करेक्ट सायंटिफिक करेक्ट सायंटिफिक राईट आन्सर्स एक्झॅक्ट आन्सर्स मिळत गेली आणि दुर्दैवानं ती मिळत नाहीत त्यामुळे मला निरंजन तुझं कौतुक करायचं आहे की तू हे पॉडकास्ट घडवून आणलं म्हणून माझ्यासारख्या लोकांपर्यंत आणि माझ्यासारख्या कित्येक इतर मुली स्त्रिया यंगस्टर्स आपण सगळे ज्यांचं लग्न झालं आहे ज्यांचं नाही झालेलं जे रिलेशनशिपमध्ये किंवा अगदी आत्ता ते चाळीशीच्या पण पुढे आहेत पन्नाशीच्या पुढे आहेत अशा सगळ्यांच्यासाठी तू हे पॉडकास्ट बनवलंस अँड डॉक्टर तुमचं आणि मी हे परत परत का कौतुक करते या पॉडकास्टचं कारण की खरंच मी त्या विषयापाशी पण येणार आहे इवन आय यूज टू थिंक की समवन शुड नॉट डू मास्टर बट इफ दे आर मॅरिड हे मला वाटायचं एक्झॅक्टली आणि मी हे आज मान्य करते आणि माझं लग्न झालं तेव्हा मला असं वाटायचं की डू इट यू हॅव अ वाईफ वाय वुड यू नीड अ मास्टर बेशन ओके असं वाटायचं पण मग मला ते नंतर सगळं कळायला लागले की त्याचे काय कारण आहेत ते का पुरुषाला करावं असं वाटतं किंवा ते स्त्रियांना सुद्धा कसं करावं असं वाटतं ते किती नॅचरल आहे हे इतकं कमाल आहे त्यामुळे तू प्रश्न पण इतके छान विचारलेस ना पॉडकास्ट थँक्यू मला एक एक्सपिरियन्स शेअर करायला आवडेल हो जरूर की म्हणजे मग शाळेचा विषय निघाला तर जेव्हा पॉडकास्ट पहिले दोन एपिसोड रिलीज झाले तेव्हा ते प्रमोट करणं हे पण माझी जबाबदारी होती मी जास्तीत जास्त लोकांना हे कळावं की असं काहीतरी चांगला कंटेंट आलेला आहे स्टोरी डिटेलवर बरोबर सो मी व्हॉट्सअप वर आणि फेसबुक वर ते जेव्हा शेअर केली पोस्ट तेव्हा मी खूप कॉन्शियस झालेलो की हो। लोकांची रिॲक्शन काय हो। येईल म्हणजे एकदम असं कॉर्पोरेशन आणि डिफेन्स वगैरे तू काय काय बाय करताना कर... बरोबर हेच म्हणजे एज्युकेशन बीट मी करायचं विषय पण सरप्राइसिंगली किंवा फॉर्च्युनेटली खूप चांगले रिएक्शन झाल्या आणि सगळ्यात मला आवर्जून नमूद करावं असं वाटेल की माझ्या शाळेचे जे दहावीचे माझे वर्ग शिक्षक होते पाठक सर ते फॉर्च्युनेटली अजूनही माझ्या टचमध्ये आहेत सो मी त्यांना एक आपला टीजर आणि हे असं असं आम्ही केलंय म्हणून त्यांना जेव्हा शेअर केलं तेव्हा त्यांनी ते खूप ऍप्रिशिएट केलं ते स्वतः कायम शाळेतल्या मुलांमध्ये असतात सो त्यांना त्या समस्या सगळ्या माहिती आहेत ते प्रॉब्लेम्स माहिती आहेत आणि ते म्हणले की ह्याच्यावर पॉडकास्ट किंवा तुम्ही जे करता हे करायची खरंच खूप गरज आहे आणि काय झालंय माहिती का निरंजन आणि उर्मिला आत्ताच्या लिबरलिझम इंडिव्हिज्युअलिझम आणि पोस्ट मॉडर्निझम युगामध्ये लोक एका ऍटिट्यूड किंवा थॉट प्रोसेसवरती बिंदास झालेले आहेत पण अजूनही वाचा फुटत नाहीये बिहेव्हिअर लेवलला उतरत नाहीये किंवा बोलायचंय प्रत्येकाला सेक्स विषय ऐकायचंय बोलायचं आणि तो त्याचा मी म्हणेन तो त्याचा जन्मसिद्ध हक्क आहे अगदी निसर्ग दत्त हक्क आहे आणि एज्युकेशन सेक्स केल्यावर किंवा असं शेअरिंग केल्यावर होतं असं की दोन फायदे होतात एक तर तोच सेक्स तुम्ही एन्जॉय जास्ती करू शकता इन अ हेल्दी सेन्स म्हणजे हा गिल्ड अरे गिल्ड तर प्रचंड असतात लोकांना तो गिल्ड पण पूर्ण जातो आणि त्याच्यानंतर बट द सेम त्याच्यातलं विभत्सपणा बाजूला काढून जो बाती बाकी जो रोमॅन्टिसिजम पासून जे इतर अनेक रस आहेत त्याच्यामध्ये हा तर रती प्रीती प्रणय हे सगळे जे आहेत तर हे सगळे रस उलट तुम्ही कसे आजमावू शकता म, ते आपण कुठेतरी लोकांना पोचव पोचवावं ही आपल्या सर्वांची इच्छा आहे आणि त्याच्यामध्ये असं आहे की मी नेहमी उदाहरण देतो की ठीक आहे खाता गिळता येतं ते इन्स्टिंगच आहे ते निसर्ग दत्त प्रेरणा प्रेरणा आहे ती आतमध्ये आपण गिळतो वगैरे पण चवीने कसं खायचं खाणं एन्जॉय कसं करायचं हेल्दी कसं खायचं कसं खायचं हेच असंच आहे किती तस... खायचं आणि किती नाही खायचं काय नाही खायचं कसं एन्जॉय करायचं सुद्धा बघ की आणि प्रत्येक वेळेला तो काय नुसतच खाणं नसतं त्याच्यातली ते टुगेदरनेस असतो सहवास असतो आणि त्या टेबलावर कसं तुम्ही मित्रमैत्रिणींबरोबर असं एन्जॉय हा सेक्स तर एन्जॉय करायला पाहिजे खूप फूड रिलेटेडच्या गोष्टी हा सेक्स रिलेटेडला एक्स्ट्रपुलेट किंवा लागू करताय तर सेक्स एप म्हणतात का सी आयम गेरिंग पाण्यात पडल्यावर तसं पोहायला शिकतो तशी गोष्ट नसून शिकून सवरून करायची परफेक्ट सांगितलं आणि बरं का उर्मिला मला एक नक्कीच सांगायला आवडेल की गेल्या सव्वीस वर्षाच्या प्रॅक्टिस मध्ये कि वाईड रेंज आणि स्पेक्ट्रम सेक्शुअल मेडिसिनच्या पेशंट चे आलेले आहेत की काही विचारायला नको आय कॅन इमॅजिन यु नो ओ माय गोड प्रिव्हिलेज यू यू गेट पेड टू टॉक यू गेट सेकेट सेंग सेम टाइम सो मच ऑफ विअर्डनेस विच इज हॅपनिंग त्याच्यामध्ये विअर्डनेस असते कॉमेडी असते सिरियसनेस असतो सायन्स असतं खूपच हा होलिस्टिक आणि असा खूप मल्टी डायमेन्शनल सब्जेक्ट आहे एकदा तर मला आठवतंय की आता जे गेल्या आता काही वर्षात झालेलं आहे तीनशे सत्याहत्तर वगैरे या सगळ्या बॅकग्राऊंडला ना माझ्याकडे एक शहात्तर प्लस वर्षाचा एक ग्रहस्थ आले होते सिनियर सिटीजन एका कॉर्पोरेटमध्ये उच्च स्तरावरती मध्ये काम करायचे आणि ही वॉज नॉट मॅरिड आणि ॲक्च्युली ही वॉज होमोसेक्श्युअल आणि ते मला असं म्हणले की इतके वर्ष त्यांनी ती मनामध्ये वाफ कोंडून ठेवली होती त्यांना पाच सहा वर्षापासून माहिती आहे की होमोसेक्शुआलिटी इज ॲपसुल्युटली नॉर्मल अँड इन्सिडेंटली इट इज कारण की ती प्राण्यांमध्ये पण बायदव्य मिळते तो विषय आलायदा पण हे सगळं त्यांनी व्हेंटिलेट केलं माझ्या समोर एक तासभर काउन्सिलिंग झालं पाऊण तास एक तास आणि ते जे शेवटचं वाक्य म्हणले ना ओ दॅट वॉज रिअली टचिंग ते मला म्हणले डॉक्टर आज मी हे सगळं बोललो ना आज खरा मला मोक्ष मिळालाय आई क्या बात आणि असेच वेगळे वेगळे एक माझ्याकडे अंध मुलगी आली होती आणि तिने मला ती दोन्ही याच्याकरता स्किन आणि याच्याकरता आली होती तिने असं स्वतःच्या चेहऱ्याला हात लावला आणि ती म्हणली की डॉक्टर मी आंधळी असले म्हणून काय झालं मला सुंदर दिसायचा अधिकार नाही का आणि मलाही सेक्स एन्जॉय करण्याचा अधिकार नाही का सो oh, so, इथपासून oh, ते चाइल्ड अब्युज पर्यंत पासून नॉन कन्झ्युमेशन ऑफ मॅरेज नावाचा प्रकार असतो म्हणजे लग्न झालंय पण तरी लग्न नाही झालं म्हणजे संभोग नाही झाला इरेक्शन प्री मॅच्युअर इजॅक्युलेशन संभोग शूड त्याच्यानंतर वजायनिसमूस नावाचा प्रकार असतो सेक्स करताना दर्द होते सेक्सच्या ड्रग्स बद्दल आणि औषधांबद्दल लोकांना ब्युटिफुल फ्लॉवर पॉटच येतो माझ्याकडे खरंच आणि ह्या सगळ्या विषयी लोकांना खरंच गरज आहे आणि मी मगाशी तू म्हणत होतीस ना तर माणूस अगदी पीएचडी डी जरी त्याच्या विषयात असला आणि त्याच्याविषयी त्याला खूप कळत असलं लय भारी असला तरी सेक्स बद्दल अनफॉर्च्युनेटली आयुराई काहीच अगदी 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 डेफिनेटली अगदी निरंजन तुम्ही जे पॉडकास्ट केले ना डॉक्टर हे इतकं गरजेचं आहे हे इतकं कमाल केलेलं आहे परत एकदा काय काय पॉडकास्टमध्ये विषय आहेत नक्की मी सांगतो पहिल्या सीझन मध्ये आपण सहा विषय केलेले आहेत पहिला विषय आहे अन्न वस्त्र निवारा आणि हस्तमैतून हस्तमैथून ही बेसिक नीड कशी आहे त्यात एक्सप्लेन केलेलं आहे मला टायटल्स खूप आवडले तर हा दुसरा फिमेल स्त्रियांच्या लैंगिक सुखाबाबत इतकं अज्ञान आहे समाजात एक धक्कादायक वास्तव असं आहे की दहा टक्के बायकांना आयुष्यभर संसार करूनही एकदाही लैंगिक सुखाची प्रचिती मिळत नाही सो तो विषय आम्ही एपिसोड मध्ये घेतलेला आहे तिसरा एपिसोड आहे व्हर्जिनिटीच्या आधी आणि नंतर म्हणजे पहिल्यांदा सेक्स करताना तुमचं लग्न ठरलंय तर काय तुम्ही काळजी घ्या किंवा पूर्वतयारी काय करा एक्झॅक्टली exactly. का तर ते घेतलेलं आहे त्याच्यात नंतरचा पुढचा विषय आहे फॅमिली प्लॅनिंग विषयी कुछ म्हणजे आज कॉन्ट्राव्हची रेंज इतकी भयानक आहे की खूप आहे की कळतच लो नाही लोकांना लोक कन्फ्यूज होतात की नक्की बरोबर काय आणि चुकीचं काय त्यांच्या मॅरिड किंवा सेक्शुअल लाईफ साठी तो विषय घेतलेला आहे त्याच्यानंतरचा विषय खूप महत्वाचा आहे जो डॉक्टरांकडनं मला आलेला की हा या विषयावर आपण नक्की करू तर तो विषय आहे पेनिसचा आकार आणि सेक्स लाईफ लोक लो म्हणजे पुरुष आज आजच्या जगात अक्षरशः वेडे झालेले आहेत त्यांना काही करून त्यांच्या पेनिसचा साईज वाढवून पाहिजे आणि या मागचं सगळ्यात मेन कारण आहे पॉन ऍडिक्शन्ड तो विषय खूप महत्वाचा आहे त्यामुळे ते लांबी लावा लांबी असत <laughs> आणि सहावा आणि शेवटचा विषय पहिल्या सीझन मधला आहे सेक्स से गुण जुळले का अर्थात सेक्सुअल कम्पॅटेबिलिटी म्हणजे लग्न जुळवताना किंवा ठरवताना आपण छत्तीस गुण अगदी बघतो सगळे किंवा दोघांची प्रोफेशन आवडी निवडी छंद नाही बघितलं तरी चालेल ते सगळं आपण सगळं बघतो आणि जे सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे सेक्शुअल कम्पॅटेबिलिटी त्या कपल मध्ये आहे का बरोबर त्याचा बिलकुल काढीचाही विचार केला जात नाही अगदी खूप इंटरेस्टिंग विषयासाठी का होईना मी ते पॉडकास्ट आता <laughs> शेवट कारण मी जस्ट सुरुवात केली आहे okay. तर मी त्याच्यावर त्या एपिसोड पर्यंत पोहोचलेलं नाहीये हे फारच कमाल आहे रे आणि याचीच माहिती नसते लग्न जुळवताना म्हणजे लव्ह मॅरेज मध्ये पण नाही आणि अरेंज मॅरेज मध्ये आता बघ ना आता तू लग्न केलंय लव्ह मॅरेज आहे तुझं ओके तू काय तिला नाही का म्हणजे एच आय तू पॉझिटिव्ह निगेटिव्ह ह्याचं सर्टिफिकेट तू मागेल कसं म्हणजे कॉलेजमध्ये तुम्ही भेटलात ओके तुमचं इंटेलिजंट म्हणजे आ, आ, सगर, 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 ती विचार सगळे जुळले ओके सगळे व्हॅल्यू सिस्टीम जुळल्या दिसायला वगैरे सगळं 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 तुम्हाला आवडलं एकमेकांना आपल्या फॅमिलीसाठी पूरक पोषक आहे ती तुला तिला पण तू आवडला सगळं हे कसं विचारणार हे कसं करणार कारण आपल्याकडे कर तर म्हणजे नाही का लग्नाच्या आधी डेटिंग कॉन्सेप्टच नाही आहे हो ना नाही आणि तू म्हणतेस अगदी बरोबर आहे म्हणजे जे पूर्वी आता ते चांगले इव्होल्युशन होत चाललंय इट्स व्हेरी गुड की पूर्वी पत्रिका बघायचं मग आता काही ह्याच्यावरती आता टीव्हीवर वगैरे अशा त्या बघा की नुसती पत्रिका नाही तर मन जुळता येत हे पण बघायला पाहिजे नक्कीच बघायला पाहिजे पण मी म्हणतोय की तुमचा दोघांचा नवरा बायको होणाऱ्या ह्याच्यामध्ये सेक्स कम्पॅटेबिलिटी होते का नाही हे बघायला पाहिजे ना कारण शेवटी मॅरेज मॅरेज इज इज अ लायसन्स फॉर सेक्स ना मॅरेजच्या बाहेर सगळी इन्फिडिलिटी म्हणणार आणि मग लायसन्स आहे तो लायसन्सच एन्जॉय करणार नाही आहात तर मग त्या लायसन्सचा उपयोग काय अगदी किती तुम्ही कुटुंब आणि काही म्हणला तरी बेडरूम मध्ये परत एकदा ते दोघेच आहेत ना अगं शंभर टक्के आणि कसं असतं की बेड लाईफ जेव्हा माणूस एन्जॉय करतो एकमेकांना समाधान घेऊ शकतो देऊ शकतो तेव्हा मन जुळायला मदत होते संसार जुळायला मदत होतो एक्झॅक्टली ते करिअर आणि सगळीकडे रिफ्लेक्ट होत आणि मग ह्याच्यामध्ये सेक्स एज्युकेशन आणि इन्फॉर्मेशन इन सायंटिफिक जर का लोकांना कळलं तर लोकांना समाधान देता घेता येईल बेड लाईफ एन्जॉय करता येईल संसार एन्जॉय करता येईल आणि मेन म्हणजे तुमचं अस्तित्वच एन्जॉय करता येईल ना क्या क्या बात नाही नाही हे सगळं अतिशय गरजेचं आहे आणि हे खूपच आवश्यक आहे आणि हे इतकं इंटरेस्टिंग आहे कारण आपल्याला उगाच असं वाटत असतं की आपल्याला याच्यातलं कळत आहे exactly. अगेन म्हणजे exactly. इफ यू आर डूईंग इट म्हणजे आता इथे बसलेले सगळेच अडल्ट आहेत आणि आपल्या सगळ्यांची लग्न झालेली आहेत त्यामुळे आपलं सेक्शुअल लाईफ खूप चांगलं आहे असं मी गृहित धरते पण तरीही आपल्याला माहिती नसते हे मला तुमचं पॉडकास्ट ऐकल्यानंतर कळलं इतकं अज्ञान आहे आपल्या अज्ञान आहे आणि गैर आहेत म्हणजे गमत बाग कशी आहे की द मोस्ट ब्युटिफुल

कि इरेक्शन झालं इजेक्युलेशन झालं म्हणजे सेक्स झाला अरे पण मग स्त्रीचं काय बाईचं काय द विमेन इज लेफ्ट हँड अँड दॅट शुड नॉट हॅपन अगदी the, the आगे आगे द... आ, त्या आहे आणि हे किती छान मला तर असं वाटतं तुम्ही खरंच म्हणजे मी हे डायरेक्ट असं इतकं मोठं वाक्य वापरते आणि आपण आता विनोद आणि खूप छान हसणा खेळण्याच्या मनस्थितीमध्ये आणि त्या मूडमध्ये आता आपण गप्पा मारतोय पण तरीही तितक्याच गांभीर्यानं मी सांगते की तुम्ही अक्षरशः समाज सुधारण्याचं काम करताय oh, कारण या सगळ्याचा कलेक्टिव्हली सगळ्या स्त्रियांना oh. त्या स्त्रियांमुळे त्या पुरुषांना बरोबर आणि त्या स्त्री आणि पुरुषामुळे पूर्ण कुटुंबाला सुखी करण्याचं काम करताय तुम्ही नाईसली रिफ्लेक्टेड बायटली बिकॉज अ चेन राईट स्टार्टिंग अ चेन ऑफ कोर्स इट्स अ चेन रिॲक्टर एकमेकांमध्ये गुंतलेल्या आहेत गोष्ट अगदी जास्त आपण गंभीर विषयाकडे गेलो तर मग ते रेप आहे किंवा सगळ्या गोष्टी सगळ्या कनेक्टेड आहेत ना आणि आणि कसं माहितीये का ह्या ज्या रेप वगैरे या सगळ्या गोष्टी या डेफिनेटली एका लेव्हल मी म्हणेन समाजामध्ये वाढतायत बट दीज आर फार अँड फ्यू केसेस तुम्ही जर का इन टोटो नवरा बायको किंवा पार्टनर्स मधला सेक्स घेतला तर दॅट इज अ वेरी 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 लार्ज पार्ट अगेन्स पीपल शुड एज्युकेटिव्हली एन्जॉय सो लेट अस से दॅट वी विल बी डुईंग समथिंग कॉड एज अन एज्युटेनमेंट यु नो एज्युकेशन विथ एंटरटेनमेंट म्हणून मग तिथे त्यामुळे इट्स एन आर्ट प्लस इट्स अ सायन्स सो इट्स अ काम साधना मी आज फार काम केलेलं आहे पॉडकास्ट करून शेअर करायला आवडेल की पहिल्या सीझनला आपल्याला खूप भरभरून प्रतिसाद मिळतोय स्टोरी सगळ्या लिसनर्स कडे धन्यवाद लवकरच आपण सहा एपिसोड चा सेकंड सीझन घेऊन येतोय त्याच आधी मला विचारायचं निरंजन तुला काही पर्सनल मेसेजेस आले का माझ्या एज्युकेटेड दुर्दैवानं नाही का नाही नाही आणि तिथं गंमत असतेच ना म्हणजे तसं बोलायचं असतं पण मग कुठेतरी हा जे काय प्रायव्हेट आहे जे काय कॉन्फिडेन्शियल आहे ते तसंही ठेवायचं असतं असं आम्ही अजिबात नाही म्हणत की तुम्ही तुमचं काही सगळं बोला पण समजून घ्या सगळ्यांचं सगळं नाही याच मला एक निरंजनला एक está está aí, request, cara, please, porusana स्मार्ट फ्लर्टिंग आणि कमाल रोमॅन्स आणि सतत त्यांच्या गर्लफ्रेंडला किंवा बायकोला कौतुक करण्याची एक जी कला आहे त्याच्याविषयी एक पॉडकास्ट प्लीज करा आमच्या बाजू हा तेव्हा मी त्याला प्रश्न विचार एक्झॅक्टली तर त्याच्यामुळे अशा पॉडकास्टची एक डिमांड आलेली आहे तर सगळ्या श्रोतूवर्गांकडून आणि सगळ्या मुलींकडून मी असं सा सांगेन की प्लीज मुलांना की कसं आमचं कौतुक करावं आणि कसं छान आम्हाला खुश ठेवावं ऑफकोर्स द्या सेक्श्युअली ऑल्सो आणि प्लस शब्दांमधूनसुद्धा तिची दखल घेऊन सुद्धा आणि कौतुकातूनसुद्धा तर याचे पण पॉडकास्ट करून आम शुअर स्टोरीटेलवरती आता इतकी पुस्तक आहेत आणि इतके छान छान विषय आहेत ना की याचंसुद्धा पॉडकास्ट किंवा याचंसुद्धा पुस्तक स्टोरीटेलवरती लवकरच अवेलेबल होईल म्हणून तो मी स्टोरीटेल डॉट कॉम स्लॅश मराठीवरती एक लिंक आहे त्याच्यामध्ये पहिला महिना तीस दिवसाचा स्टोरीटेलचं ॲप सबस्क्रिप्शन फ्री आहे नाहीतर एरवी तुम्हाला त्याच्यासाठी तीनशे रुपये द्यायला सांगतात एक्झॅक्टली यू शुड से थँक्यू टू मी सी आय एम युअर फ्रेंड यू शुड से थँक्यू यू येस अँड मित्रमैत्रिणींनो डॉक्टर प्रसन्न गदरे म्हणून मी एवढंच सांगेन की सेक्स विषय इथून जाणून घ्या कारण की अज्ञानाच्या पोटी एस च्या ठिकाणी जर का का आर पडला डी तर सेक्सचा सेक्स न देऊ नका नाही म्हणून आम्हाला सगळ्यांनाच याची गरज आहे आणि हा बॉम्ब फुटायला नको म्हणूनच आम्ही हे सगळं आता ऐकणार आहोत आणि थँक्यू तुम्ही आमच्या आज सावट आणि अतिशय आवश्यक अशा गप्पा ऐकलेल्या आहेत आणि आता ऐका आता पण सेक्सवर बिंदास्त बोलणार आहोतच आणि पुढेही बोलू यासाठी आधी पॉडकास्ट ऐका स्टोरीटेल ॲप डाउनलोड करा आणि बाय द वे माझं उर्मिला निंबाळकर इंस्टाग्राम, हे इंस्टाग्रामचं अकाउंट आहे आणि स्टोरीटेल मराठी हे पण आमचं इंस्टाग्रामचं अकाउंट आहे तिथे तुम्ही आम्हाला प्रायव्हेट मेसेजेस किंवा खरंतर कमेंट्स जेव्हा आम्ही पॉडकास्ट नवीन येतं त्या एपिसोडचा जेव्हा फोटो टाकू किंवा त्याची पोस्ट टाकू तेव्हा कमेंट बॉक्समध्ये सांगा की आधीचं सा पॉडकास्ट तुम्हाला कसा वाटला काय वाटलं त्याच्याविषयी हे आम्हाला इंस्टाग्रामवरती स्टोरी टेल मराठीच्या सांगा आणि मी ते वाचत असते बायदेवाय त्याला रिप्लाय करत असते आणि आणि कोणाकोणाला मी बोलूयात पॉडकास्टमध्ये गप्पा मारण्यासाठी कट्ट्यावरती हे पण मला तिथे सांगा आणि थँक्यू सेक्स करा बाय दवे आणि मजा करा नाही का म्हणजे आयुष्य त्याच्यासाठी यस थँक्यू येस डॉक्टर आणि थँक्यू निरंजन थँक्यू थँक्यू मिला मग सेक्स वर बोल बिंदास्त